आषाढी वारी 2024 निमित्तानं संत निळोबाराय मानाची पालखी यांनी पादुकाची पूजा करून प्रस्थान झालं. मित्रो, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं. अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्रो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आजचा मुक्काम संत निळोबारायांच्या समाधी मंदिरात आहे. विधिवत ठरलेले कार्यक्रम सगळे आज पार पडतील आणि उद्या दुपारी 3 वाजता शासकीय महापूजा. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय सालीमठ साहेब, SP साहेब आणि CO साहेब यांच्या हस्ते पूजा होऊन उद्याचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल. त्या प्रसंगी या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब हजारे, खासदार निलेशरावजी लंके, सुनेत्राव इनी पवार खासदार आणि जिल्ह्यातले आणि तालुक्यातले अनेक पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पुढारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील. जवळजवळ 61 दिंड्या सहभागी झालेल्या असून हजारो लोक, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75 हजार वारकरी निळोबारायांच्या संगतीनं पंढरपूरला जातील. आणि ही वारकऱ्यांच्या दृष्टीनं ही पर्वणी आहे. आषाढी वारी आज प्रस्थान वाड्यातून झाल्यानंतर वरुण राजाने सुद्धा स्वागत केलेलं आहे. यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आहे. शेतकरी आणि वारकरी आनंदात आहे, पेरण्या उरकत आलेल्या आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पंढरीच्या राजाच्या दरबारी आम्ही सर्वजण आनंदात नाचत जात आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.